गेल्या 9 ते 10 महिन्यापासून ग्रामसुरक्षा योजना म्हणजेच आपलं गाव आपलं सुरक्षा या माध्यमातून सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून ग्रामसुरक्षा यंत्रणा सक्षम करण्याचा संकल्प आपण केलाय. कुठलीही चोरी दरोडा अशा प्रकारचे गुन्हे होऊ नये यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्या यशस्वीरित्या ग्रामसुरक्षा योजना संपूर्ण जिल्हाभर राबवणार असल्याचं पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. या ग्रामसुरक्षा योजनेसाठी एक टोल फ्री नंबर देण्यात आलाय. त्यामध्ये आपण कुठे अडचणीत असाल तर थेट संबंधित पोलीस स्टेशन, संबंधित पोलीस पाटील आणि परिसरातील नागरिकांना SMS द्वारे व्हॉइस कॉल अशा पद्धतीची सुविधा यामध्ये असणार आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सतर्क राहणं ही काळाची गरज असल्याचं यावेळी सातपुते म्हणाल्या. 9 ते 10 महिन्यांपासून ग्राम सुरक्षा आपले गाव आपली सुरक्षा हे अभियान राबवत आहोत, ज्याच्या अंतर्गत आम्ही ग्राम सुरक्षा यंत्रणा हा प्रयोग यशस्वीपणे अंमलात आणलेला आहे, ज्यामध्ये एक नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तुम्ही जेव्हा अडचणीत असाल, पॅनिकमध्ये असाल, तेव्हा तुम्ही फक्त त्या नंबरला कॉल करायचं आहे. तुम्हाला तिकडून आवाज ऐकायला येतो की तुम्ही ग्राम सुरक्षा यंत्रणेशी बोलत आहात आणि बीप नंतर तुमचा मेसेज द्या आणि बीप वाजतो. बीप वाजल्यानंतर संकटात असलेल्या माणसाने मी अमुक बोलतो आहे, अमुक ठिकाणाहून बोलतो आहे, माझ्या घरी चोर आलेत, माझ्या मदतीला या, असा 5 ते 10 सेकंदांचा मेसेज देऊन फोन कट करायचा आहे. तो मेसेज रेकॉर्ड होतो तिथल्या कंट्रोल रूममध्ये आणि रेकॉर्ड होऊन त्या गावातल्या 5 किलोमीटरच्या कक्षेत राहणाऱ्या सर्व नागरिकांना एकाच वेळेला तो कॉल जातो आणि तुमचा आवाज जसाच्या तसा तुमच्या गावकऱ्यांना ऐकायला येतो आणि गावकरी ग्रामसुरक्षा यंत्रणेचे लोक त्याच पद्धतीने हा कॉल त्या पोलीस स्टेशनच्या अंमलदार आणि अधिकाऱ्यांना, बीट अंमलदारांना सुद्धा जातो. त्यामुळे तेही तुमच्या मदतीला इमिजिएटली येतात. याच घटनेमधले जो पूर्वार्ध आहे, त्या पूर्वार्धामध्ये या ग्रामसुरक्षा यंत्रणेने या पर्टिक्युलर पाटील वस्तीवरच्या घरावरती दरोडा पडण्यापासून प्रिव्हेंट झालेला आहे. परंतु दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांपर्यंत अजूनपर्यंत ही माहिती पोहोचलेली नाही. आम्ही वेळोवेळी शिबिरं घेतलेली आहेत, ज्यामध्ये सरपंच असतील, BDO असतील, ग्रामसेवक असतील, पोलीस पाटील असतील, यांची पोलीस स्टेशनच्या स्तरावरती शिबिरं झालेली आहेत आणि आज सर्व पोलीस पाटलांना ही यंत्रणा कशी वापरायची हे माहिती आहे. परंतु प्रत्येक गावातल्या व्यक्तीला ही यंत्रणा वापरायला अत्यंत सोपी आहे. आपल्याकडे हा नंबर फक्त सेव्ह करायचा आहे, डायल करायचा आहे आणि आपला मेसेज द्यायचा आहे. फक्त लोकांना मदतीला कुठं यायचं आहे आणि कोणाकडे यायचं आहे हे कळण्यासाठी स्वतःचं नाव आणि स्वतःचा पत्ता देणं बंधनकारक आहे. तरच आवाज आपला ऐकू जाईल, तेव्हा लोकांना कळेल की नेमकं कुणाच्या घरी मदतीला जायचं आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी सांगून तुम्ही कोणत्या संकटात आहात हे सांगून आपण फोन कट करायचा आहे. म्हणजे एरवी जेव्हा असं होतं की आपण शेजाऱ्यांना फोन करतो, चुकून तो स्विच ऑफ असेल किंवा शेजारी बाहेरगावी असतील तर त्यांचा फोन ठेवून पुन्हा आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला मदत मागावी लागते. याच्यामध्ये कदाचित संकट आपल्या अजून जवळ येऊ शकतं, कदाचित आपला दरवाजा तोडला जाऊ शकतो, तेवढ्या सेकंदामध्ये कदाचित हे लोक आतमध्ये एंट्री करू शकतात. आणि म्हणून आपण ही ग्राम सुरक्षा यंत्रणा नावाची प्रणाली आणली. आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व जी 1150 गावं आहेत ती या ग्राम सुरक्षा यंत्रणेचा भाग आहेत. ज्या सिटीज आहेत, जिथं नगरपालिका आहेत, त्यांना सुद्धा यामध्ये सम्मिलित करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सांगोला, बार्शी या ठिकाणी याच्या मीटिंग्स चालू आहेत आणि लोकवर्गणीतून आपल्याला हे करता येईल का, कारण जिथं ग्रामपंचायती आहेत तिथं ग्रामपंचायतीच्या निधीतून ही सिस्टीम आपण जिल्हा परिषदच्या समन्वयानं घेतलेली आहे. परंतु जिथं नगर परिषदा आहेत, नगरपालिका आहेत, त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्याशी स्वतंत्र बोलावं लागतं आहे. तर या शहरांसाठी सुद्धा बोलणी सुरू आहे, तिथंही आपण प्रयत्न करतो आहे. पण फक्त यंत्रणा असून उपयोग होणार नाही. या यंत्रणेचा वापर कसा करायचा हे जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला कळणार नाही आणि ते त्याचा वापर करणार नाही तोपर्यंत यंत्रणा असूनही उपयोग होणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ग्रामसुरक्षा यंत्रणेबाबतची अवेअरनेस आणि त्याचा नेमका काय फायदा होऊ शकतो हा आपल्या सगळ्यांच्याकडून लोकांपर्यंत पोहोचावा अशी सोलापूर ग्रामीण पोलिसांतर्फे माझी विनंती आहे.